पर्यंत शेअर्स संघाचा विकास आणि नॉन स्टॅकिंग एंडला असेल स्वप्नील. शेअर्स संघाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण सामना असेल, हा सामना जिंकणं त्यांच्यासाठी फार महत्वाचं असेल. चला सामना सुरू करायचा आहे. किकी स्पोर्ट्स टुडे संघ वेळेचा नक्कीच अपव्यय टाळायचा आहे. मनोज यावेळी गोलंदाजी मार्गवर सज्ज. पहिलाच चेंडू भिरकावून देतोय, चेंडू सरळ जातोय सीमा रेषा पार, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एसपीएल चौकार. नक्कीच सुरुवात करतोय श्रीगणेश करतोय शेरे संघाचा हा विकास डोंगरे. चांगला चौकार नक्कीच पहिल्याच चेंडूवर. या ठिकाणी गोलंदाजाला नक्कीच गोलंदाजा स्वागत करतोय. गोलंदाज पण पाहताय पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळी मात्र चेंडू अंतर कापेल का, बिग बिग लॉंग वे एसपीएल षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच ज्या प्रेक्षकांना झेल पकडलाय त्या प्रेक्षकांना नक्कीच त्याला इथे एक चांगलं टी शर्ट देण्यात येईल. त्यांनी कृपया इकडे मंचावर यायचं. नक्कीच त्या प्रेक्षकांना यायचंय. आणि बा फटाकेबाजी नक्कीच या ठिकाणी आतिशबाजी होते शेर संघाच्या पाठीराखांकडून. कारण विकास डोंगरे एक चांगला आणि खंदा फलंदाज यावेळी दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावतोय आणि धावा होऊन जातात त्या 10 धावा. विकासला मात्र कुठेतरी थांबावं लागेल. विकासला मात्र कुठेतरी अजूनही काही षटक या मैदानावर खेळावे लागतील. हो नक्कीच पहा चांगला याच प्रकारे फलंदाजी विकासला करावी लागेल. कारण 8 षटकं विकासच्या हातामध्ये आहेत आणि विकास मध्ये क्षमता आहे, तो मोठे फटके मारू शकतो. कुठेतरी मात्र चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे फार महत्वाचं असेल. संयम आणि आक्रमकता या दोघांचा मिलाप त्याला करावा लागेल. अशा प्रकारे नक्कीच स्ट्राईक रोटेट करावी लागेल विकास याला. धावफलक आपण पाहिलं तर 10 धावा. यावेळी पहा डाऊन द ग्राउंड फटका लॉंगॉन दिशेला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. आणि पहा नक्की चांगलं कॉलिंग. पहा कॉलिंग देणं फार महत्वाचं शेरे संघाला. कारण शेरे संघाचे जास्तीत जास्त फलंदाज हे धावचितच्या स्वरूपात बाद होतात. कुठेतरी ताळमेल त्यांचा दिसून येत आहे. यावेळी मात्र एक धाव एक काढून विकास 9 टक्के गेंडवर जातोय. धाव झालाय ते 11. नक्कीच या ठिकाणी टी शर्ट प्रदान केला जातोय. ज्या प्रेक्षकाला झेल पकडला होता त्या प्रेक्षकाला टी शर्ट देण्यात येतोय. यावेळी चांगला फटका स्वप्नीलच्या बॅट मधनं येतोय, चेंडू सरळच जातोय सीमा रेषा पार, एसपीएल चौकार. डीजे स्वतः या ठिकाणी ज्यांनी स्पॉन्सर केले ते सुभाषजी वालिंबे साहेब या ठिकाणी टी शर्ट प्रदान करत असताना प्रेक्षकाला. नक्कीच चौकार येतोय आणि चौकार्याने धावफलक पुढे जातोय. 15 धावा धावफलकावर. गोलंदाज नक्कीच या ठिकाणी महागडी गोलंदाजी करतो. मनोज पुन्हा एकदा चांगला फटका, यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल येतोय सीमा रेषा पार, बॅक टू बॅक स्वतमीच्या बॅट मधून निघाला हा 2 एसपीएल चौकार. त्या बॅट वरती घ्यायचे शेरे संघाचा खेळाडू कक्षामधला त्या 2 बॅट बाहेर ठेवून त्या बॅट वरती घ्यायचे. आणि नक्कीच पाठीराख्यांना विनंती असेल की बा तिकडे नक्कीच गवत आहे, फटाके कुठल्या प्रकारचे लावू नयेत. शेरे संघाच्या पाठीराख्यांना नक्कीच विनंती असेल. पण जिंकल्यानंतर मात्र मैदानात फटाके फोडले तरी चालतील, परंतु आता तिकडे त्यासाठी नक्कीच गवत आहे. आणि यावेळी मात्र फटाके फोडणं आयोजकांची विनंती आली, सूचना आहे कृपया शेरे संघाच्या पाठीराख्यांना.
आणि हा दोन चौकार घेऊन जातो धावफलक. षटक्रमांक पहिल्या ठिकाणी समाप्त होत आहे 29 धावा. चांगली बहरदार सुरुवात शेरे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 29 धावा धावफलकावर. दोन्ही फलंदाज मात्र चांगल्या लयमध्ये या ठिकाणी. स्वप्नील आणि विकास ही जोडी चांगली फलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय केकी स्पोर्ट्स ठुणे संघाचा जगन. हा विकासला मात्र प्रत्येक चेंडू सावधरित्या खेळावा लागेल कारण प्रत्येक केकी स्पोर्ट्स ठुणे संघाकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. त्यांच्याकडे व्हेरिएशन आहे. पहिल्या षटकात नक्कीच चांगला खेळ केला. दुसऱ्या षटकात पुन्हा एकदा जगन घेतोय. सामना करेल तो विकास. एक धडाकेबाज फलंदाज शेरे संघाचा विकास डोंगरे. चांगला चेंडू यावे गॅप मध्ये काढून एकदा पुन्हा गेला. दुसऱ्या प्रयत्न केला जातोय का परंतु नक्कीच त्या ठिकाणी माघारी धाडल्या स्वप्नीला असंच कॉलिंग द्यावं लागेल कारण धावचीच्या स्वरूपात नक्कीच जास्तीत जास्त फलंदाज बाद होता सामन्यामध्ये शेर संघाचे. यावेळी एकदा पूर्ण केले जाते. धावा झाल्या त्या 20. थँक्यू डीजे. यावेळी चांगला चेंडू पहा. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता. नक्कीच त्या ठिकाणी चेंडूची गती मात्र नक्की जर स्वप्नीला समजली नाही आणि चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच या ठिकाणी होते. आणि दुसरं षटक अतिशय चांगलं मी म्हणेन. सुरुवात अच्छे शुक्रकरे अंजाम बी अच्छा योगा. एक धाव नक्कीच या ठिकाणी षटकात खर्च केली आतापर्यंत गोलंदाज जगन याने. हो यावेळी पहा सुरेख चेंडू पद्धतीने नक्कीच हातळून काढलाय स्वप्नीलाने. पहा नक्कीच अशी दोन चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलंय गोलंदाज जगण्याला. पॉवर प्लेचा षटक आणि कुठेतरी हनामारी करावी लागेल स्वप्नील याला. धावा झाल्या त्या 20. गडीबाद नक्कीच बिन गडीबाद 20 धावा. यावेळी मोठा फटका. चेडू सरळ ट्रॅव्हल होतोय. सीमा रेषा नक्कीच पार करतोय का. नक्कीच सीमा रेषा पार करतोय. हा अजून एक खनखनीत चौकार येतोय स्वप्नीलच्या बॅट मधनं निघालेला हा 3rd SPL चौकार. नक्कीच चौकार येतोय पुन्हा एकदा. यावेळी निर्धाव चेंडू. डीजे थोडा आवाज द्यायचा आहे. निर्धाव चेंडू नक्कीच जातोय यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन कैद होतोय. धावा झाल्या त्या धावफलकावर 24 धावा. षट क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत जगनच्या माध्यमातून. यावेळी सुरेख चेंडू. मा नक्कीच खेळून काढला चेंडू सरळ जातोय स्वीपर कव्हर कडे. स्वप्नीलच्या बॅट मध्ये निघाला 4th खनखनीत SPL चौकार. नक्कीच या ठिकाणी मंचावर पाहुणे उपस्थित आहेत. नक्कीच भारतीय संस्कृती आपली मातृदेव भव पितृदेव भव आणि अतिथिदेव भव. सत्यजित साबळे साहेब यांनी उपस्थित आहेत. युवा सरचिटणीस भाजपा शहापूर तालुका. आणि त्यानंतर तुकाराम भाकरे साहेब उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर. दोघांचं SPL कमिटीच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. चौकारण धावफलक पुढे जातोय शेरे संघाचा. 2 षटकांच्या समजीनंतर धावा झाल्या त्या 28 बिनगडीबाद. चांगली फलंदाजी नक्कीच या दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. षट क्रमांक 3 गोलंदाज गोलंदाजी मार्गावर येतोय चेतन.
स्ट्राइक इंडवर एंडकडे नक्कीच असेल विकास डोंगरे स्ट्राइक आपल्या जवळ ठेवेल. यावेळी विकासच्या माध्यमातून कटकाला चेंडू कार्पेटच्या माध्यमातून एकदा पूर्ण केली जाते. एकाच धावर समाधान मानावं लागतंय विकास याला आणि एक धावन धावपळक पुढे जातोय. धावपळक एकने पुढे जातो 29 धावा षट क्रमांक तिसऱ्या ठिकाणी मार्गस्थ असताना. यावेळी मात्र निर्धाव चेंडू नक्कीच गोलंदाज आपण पाहता चेतनाच्या माध्यमातून स्वप्नीलाला मोठी फटक्याबाजी करावी लागेल. कारण जो सिरीज संघ म्हटलं तर चांगला चांगला फलंदाजाचा भरणा अजूनही आहे. अजूनही चांगले फलंदाज मात्र नक्कीच वाट पाहत असतील. यावेळी चांगला फटका चांगली गोलंदाजी चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला ट्रॅव्हल करतो एकाच धावेसाठी. टायमिंग प्रॉपर ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर विकास डोंगरेच्या बॅट मध्ये निघालेला दुसरा एसपीएल खनखनी षटकार. यावेळी मात्र विकास आपले रंग दाखवतोय षटकार येतोय धावफलक पुढे घेऊन जातोय 36 धावा. यापुढील समालोचन नक्कीच काही षटक मीच भार सोपवतोय. एक धुवादार फलंदाज आई गाव देवी शेंद्रून संघाचा ज्यानं 16 चेंडू मध्ये तब्बल 54 धावा फटकावल्या होत्या. या ऐकूया सतीश पटेल यांचा आवाज. गॅप मध्ये चेंडू क्षेत्रक्षेत्र चेंडू खाली आणि विकास डोंगरेच्या पारीचा अंत होतोय. मोठा झटका बसतोय विकास डोंगरे बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. खरंच शेरे संघाने घेतलेला निर्णय विकास याला सलामीला पाठवला आणि विकास याने सलामीला येऊन कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरून त्याने आणि आता विकासाची जागा भरून काढण्यासाठी आलेला फलंदाज अजय. अजय याचं सांगायचं झालं तर दोन्ही सामन्यामध्ये धावबाद झालेला आहे तो. त्याला एकही चेंडू काही बॅटने मारायला भेटलेलं नाही आहे. पाहूया या सामन्यामध्ये अजय आपल्या बॅटची जादू दाखवतोय की नाही दाखवत. तर दरम्यान चेतन आपल्या षटकातील पुढील चेंडू आणि खेळत आहे तो स्वप्नील. स्वप्नील याने सरळ कार्पेट शॉट एक धाव धावून तर पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एकाच धावेवर समाधान मानतात ते स्वप्नील आणि या एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 37. आणि फायनली आमचे परममित्र अजय दशरथजी तारमळे यांना फायनली नक्की स्ट्राईक एंडवर बॅटिंग करायला मिळाले. कारण मागचे दोन सामने जर पाहिले तर एकही बॉल फेस न करता दोनदा धावचीच्या स्वरूपात बाद झालेत. आता मात्र संपूर्ण शेरेच्या पाठीराख्यांचं लक्ष असेल ते एकमेव डावखुऱ्याचा फलंदाज अजयकडे. नाही सर, अजय पुन्हा नॉन स्ट्राईकलाच जाणार कारण षटक संपलेले. अजयला पुन्हा वाट बघावीच लागेल ती आपल्या बॅटची जादू दाखवण्यासाठी. नक्कीच पहा पुन्हा एकदा अजय अनलकी ठरतोय कारण शेवटच्या चेंडूवर एक सिंगल घेतल्यानंतर मात्र अजय जातोय नॉन स्ट्राइक गेंडवर. ठुणे संघ फास्ट, ठुणे संघ जरा त्वरित पहा. जगदीश सरांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच या ठिकाणी आमचे शेरेगावचे तिचे अजून एक संघ खेळाडू अमोलजी तारमळे यांच्याकडनं अजयसाठी बेस्ट ऑफ लक येत आहे. अजयला मात्र नक्कीच या ठिकाणी बेस्ट ऑफ लकचा भरणा येतोय सर्वांकडनं.
जगदीश सर तुम्हाला काय वाटतं, अजय आज काय करू शकतो, काय बॅटीची जादू दाखवू शकतो की नाही दाखवू शकतो? नक्की सर, सर कारण बघा अजयला अजून दोनदा एकदाही फेस करायला भेटला नाही आहे, परंतु आशा नक्कीच असतील, अपेक्षा नक्कीच अजयवर असतील. अजय मात्र त्या अपेक्षांना सार्थ ठरतो का, येणारा कालच ठरवेल. विशाल आपल्या षटकातील पहिला चेंडू आणि स्वप्नील याला काही चेंडू नीट समजलेला नाही. पुन्हा तीच परिस्थिती, अजय धावबाद, अजय याला काही आपल्या बॅटची जादू दाखवता आली नाही. अजय पुन्हा तिसऱ्या सामन्यात धावबाद होतोय तो. अजय खूपच नाराज म्हणता येईल ते अजय, कारण लक काही त्याला साथ देत नाहीये. हा ना करता करता पुन्हा धावबाद झालाय, तिसऱ्या सामन्यामध्ये धावबाद झालाय तो अजय. नक्कीच हार्ड लक अजय, नक्कीच पहा तिसऱ्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा धावबाद झालाय, चेंडू फेस. नक्कीच हा एक रेकॉर्ड असेल अजय. नक्कीच कुठल्याही प्रकारे तू निराश होऊ नकोस, कारण रेकॉर्ड आहे तुझ्या नावावर. तिसऱ्या सामन्यामध्ये कोणताही चेंडू फेस न करता धावचित होणं, हा सुद्धा या शेंद्रून प्रीमियर लीग 2018 हा रेकॉर्ड तुझ्या नावावर जातोय. आणि अजय याची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो रुपेश. रुपेश एक घनागती प्रहार करण्यात माहिर असा फलंदाज. मला वाटतं रुपेश हा ग्रामीण ओपन वाशिन संघाकडून खेळतोय आणि एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाकडून सुद्धा तो ग्रामीण ओपन संघातून खेळतोय. तद्दरम्यान विशाल आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन जात आहे तो रुपेशाला. नावखा फलंदाज रुपेश आपल्या बॅटची कमाल दाखवतोय का ते पाहूया आपण. कुठेतरी रुपेशाला खेळपट्टीवर थांबावं लागेल. रिव्हर्सचा अटेम, चेंडू जातोय सी मारेषेकडे. क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी चांगलं केलं जात आहे आणि दरम्यान या दोन धावा तिसऱ्या वेळी प्रयत्न केला जाईल का, परंतु पुन्हा मागे झाडलं रुपेश यानं. रुपेश याला मात्र कुठेतरी खेळपट्टीवर थांबावं लागेल आणि लेग बायच्या स्वरूपात या दोन धावा पंचांचा इशारा येतोय. धावफलक पुढे घेऊन जातोय. 39 धावा, कारण रुपेशला मात्र इथं जबाबदारी असेल. दोन गडी नक्कीच खंदे फलंदाज बाद झाले आहेत आणि या मात्र जर असे गडी बाद होत गेले तर कुठेतरी शेरे संघाच्या आशा मावळत जातील. रनरेट नक्कीच मी म्हणेन चांगला आहे, परंतु विकेट टिकवणं शेरे संघाच्या दृष्टिकोनातून या मॅचमध्ये फार महत्वाचं असेल. यावेळी मात्र नक्कीच कारपेचीमध्ये एक धाव पुढे गेले. दुसऱ्या प्रयत्न केला जातोय का, पहा थोडंसं फंबल केला जातो. दुसऱ्या प्रयत्न केला जातोय का आणि परत ना एकदा पंचांचा बोट आकाशाकडे. रुपेश धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. पहा स्वप्नील सरांकडून पुन्हा तीच चुकी होते. पहिल्यांदा अजय, नंतर रुपेश. हाच तो रुपेश ज्याने काल खेळपट्टीवर थांबून आपल्या संघासाठी धावांचा डोंगर उभा केला होता तोच रुपेश आता माघारी परत ते पॅव्हिलियनमध्ये आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो गणेश. आता मात्र शेरे संघ नक्कीच अडचणीत. मी म्हणेन तिसरा गडी बाद होतोय. शेरे संघाचे नक्कीच तीन खंदे फलंदाज बाद झाले आहेत आणि आता मात्र शेरे संघाला कुठेतरी भागीदारीची गरज आहे, अनुभवाची गरज आहे. गणेश डोंगरे अजून एक नावाजलेला फलंदाज शेरे संघाचा. गणेश डोंगरेला संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर स्वीकारावी लागेल आणि गणेश डोंगरेला नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागेल. गणेश डोंगरेला खेळपट्टीवर थांबावं लागेल. धावा झाल्या त्या 40 धावा नक्कीच झाल्यात. गणेश डोंगरेला कुठेतरी थांबावं लागेल, कारण अजूनही फक्त मी म्हणेन चौथं षटक सुरू आहे. यानंतर अजूनही चार षटकं गणेश डोंगरेच्या हातात शिल्लक असतील. गणेश डोंगरेला यानंतर मात्र एक मोठी जबाबदारी स्वीकारावी लागेल. 40 धावा धावफलकावर. यावेळी मात्र सुरेखा फटका गणेशच्या बॅटमधनं येतो. चेडमॅनला ट्रॅव्हल होतो. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातोय का, दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच दोन धावाने धावफलक पुढे जाईल. 42 धावा. गणेश डोंगरेला मात्र कुठेतरी डिफेन्सिव्ह फलंदाजी करावी लागेल. गणेश डोंगरेकडे मोठे फटके आहेत, परंतु अजूनही नक्कीच खूप षटकं बाकी आहेत आणि गडी नक्कीच त्या ठिकाणी शेरे संघाचे तीन बाद झाले आहेत. गणेश डोंगरेला जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि खेळपट्टीवर मात्र फेविकॉल सारखं चिकटून राहावं लागेल.
धोनी संघ अतिशय चांगली कामगिरी करत असताना सुरुवात मात्र नक्कीच चांगली झाली होती. त्यानंतर मात्र कुठेतरी गडीबाद करण्यात यशस्वी होतोय आणि या सामन्यामध्ये वापसी करतोय ठुणे संघ. यावेळी मात्र हा सोपा झेल गणेश डोंगरे बॅक टू द पवेलियन. डीजे गणेश सुद्धा बाद होतोय शेर संघाचा. गणेशला नक्कीच त्या ठिकाणी थांबायचं होतं परंतु गणेश सुद्धा झेल देऊन बाद होतोय. नव्याने मालदारावर फरंद देतोय महेश. शेरे संघाला राहिलेले दोन्ही सामने आणीबाणीचे सामने आहेत परंतु त्यांचे फलंदाज काही खेळपट्टीवर तग धरून राहत नाही आणि एक चांगली अशी सुंदर साझेदारी म्हणता येईल म्हणजे भागीदारी म्हणता येईल ती काय त्यांच्या बॅट्समन मध्ये होत नाहीये. सर तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवर? कुठेतरी थांबावं लागेल. एकेरी दुहेरी धावा आता काढाव्या लागतील शेर संघाला. मोठे फटके नक्कीच हवे तर नक्कीच त्या ठिकाणी कुठेतरी थांबावे लागतील. स्वप्नील यायला मात्र अनुभव दाखवायला लागेल. यावेळी मात्र एक धाव पूर्ण केली जाते. आता मात्र कुठेतरी कॉलिंग आणि दुसऱ्या प्रयत्न केला जातोय का थोडासा फंबल होता आणि दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण करतील. अशा धावा नक्कीच शेरे संघाला पूर्ण करावं लागतील. धाव फलक दोनने पुढे जातोय. चार षटकांच्या समांतर तर शेरे संघाच्या धावा झाल्या त्या 44. नक्कीच या ठिकाणी मंचावर उपस्थित आमचे मान्यवर सतीशजी सापळे युवा सरचिटणीस भाजपा अध्यक्ष भाजपा शहापूर यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करतोय. अर्जुनजी गोळे साहेबांना की त्यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन सतीश सापळे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्यानंतर शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन कव्हरेज करायचं आहे. 46 धावा चार षटकांच्या समाप्तीनंतर चार गड्यांच्या चार गडी बाद झाल्यानंतर शेरे संघ. त्यानंतर सतीश साहेबांचा सत्कार होतो या ठिकाणी मंचावर अर्जुनजी घोडे च्या माध्यमातून. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. त्यानंतर मंचावर उपस्थित अजूनही आदरणीय पाहुणे आमचे तुकारामजी भाकरे साहेबांना उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांचं देखील स्वागत करण्याची विनंती करतोय. अर्जुनजी गोडे साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते तुकाराम भाकरे साहेबांच्या ठिकाणी शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. चला लगेच केके स्पोर्ट्स ठुणे संघ आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. धन्यवाद. नक्कीच मंचावर उपस्थित सर्व मावण्यांचं पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी शब्द सुमनाने या एस पी एलमध्ये हार्दिक स्वागत करतोय. महेश डोंगरे आणि स्वप्नील तारमळे या दोघांवर मात्र शेर संघाची धुरा असेल. चार गडी बाद झाले आहेत. 46 धावा धावफलकावर झाल्या आहेत आणि कुठेतरी मात्र या धावांचा रतीब पुढे घेऊन जावा लागेल महेशला. नक्कीच या ठिकाणी ठुणे संघाचे संघमालक उपस्थित आहेत. नितीनजी रत्नाकर साहेबांचं सुद्धा मी अर्जुन जुगोडे यांना विनंती करतोय की नितीन रत्नाकर साहेबांचं देखील स्वागत. नक्कीच त्यांचा सन्मान झाला आहे. धन्यवाद. चला सामन्याकडे वळायचं आहे. गोलंदाजी माकर गोलंदाज येतोय चेतन. महेशला मात्र कुठेतरी एकेरी आणि दुहेरी धावीवर भर द्यावा लागेल. हा सामना पुढे घेऊन जावा लागेल जर शेरे संघाला या सामन्यामध्ये या नक्कीच या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर. महेशवर मात्र पाठीराखांच्या नजर असतील. महेश नक्कीच मागच्या दोन सामन्यामध्ये चांगली फलंदाजी महेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. चेतन पुन्हा एकदा राऊंड विकेटने महेशसाठी. हो यावेळी चांगला फटका महेशकडे. मात्र हे कला कौशल्य आहे. एकेरी दुहेरी धावी तो घेऊ शकतो. यावेळी मात्र एकच धाव. नक्कीच पहा कॉलिंग चांगलं होतं. अशाच प्रकारे कॉलिंग द्यावं लागेल स्वप्नील आणि महेशला. धावपळ पुढे घेऊन जातोय 45 धावा.
यानंतर होणारा सामना गावदवी स्पोर्ट्स भातसई आणि धनाजी स्पोर्ट्स शेंद्रून. ज्या गावदवी स्पोर्ट्स भातसई संघाचा कल्पेशला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी नक्कीच आस लावली होती तोच सामना यानंतर मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. धनाजी स्पोर्ट्स शेंद्रून वर्सेस गावदवी स्पोर्ट्स भातसई. या विकेट लागते चेंडू थर्ड मॅचेसला वेगाने ट्रॅव्हल होतोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक जातोय परंतु चेंडू यावेळी रेस जिंकतोय. चेंडू सी मा रे शा पार धन्यवाद. धनाजी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार नरेश पाडुले यांना विनंती आयोजकांची त्यांनी कृपया व्हीआयपी डायजवर व्यासपीठावर येऊन स्थान पण व्हायचंय. सौकर्ण धावपलक पुढे घेऊन जातोय 49 धावा. स्वप्नील आणि महेशला कुठेतरी मात्र या मैदानावर थांबावं लागेल. धाव संघाची धावसंख्या पुढे घेऊन जावी लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केकीस पुष्टुडे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जितकी चांगली सुरुवात मात्र शेर संघानं केली होती ती सुरुवात मात्र त्यांना त्या सुरुवातीमध्ये सातत्य या ठिकाणी ठेवण्यात कुठेतरी मात्र शेर संघ कमी पडलाय. 49 धावा धाव फलकावर स्वप्नील अजूनही फलंदाजी करत असताना चौथा चौकार मी पाचवा चौकार स्वप्नीलच्या बॅट मधनं येतो या मॅच मध्ये. यावेळी मोठा फटका मारायला आता त्यावेळी मात्र पहा एक धाव नक्कीच मोठा फटका स्वप्नीलच्या बॅट मधनं स्वप्नीलचा मानस होता परंतु चेंडू बॅटची वरचीकडे घेऊन थर्ड स्लिप मध्ये जातोय कलेक्ट केला जातोय आणि 50 धावा. महेश डोंगरेला कुठेतरी थांबावं लागेल. महेश डोंगरेकडे जी कला आहे कौशल्य आहे अजूनही मी म्हणेन 3 षटक शिल्लक आहेत शेरे संघाकडे आणि पहा 5 षटक या ठिकाणी चेतनचं चांगली गोलंदाजी चेतनच्या माध्यमातून आतापर्यंत करण्यात आली आहे. धावा झाल्या तर 50-50 पूर्ण होते शेरे संघाची. यावेळी चांगला फटका नक्कीच एकदा पुन्हा केली जाते कार्पेटच्या मध्ये दुसरा प्रयत्न स्वप्नील येतोय आणि नक्कीच गणेश महेश पूर्ण करतोय का. थोडासा फंबल होतोय आणि या दोन धावा अशाच धावा नक्कीच महेशला पूर्ण कराव्या लागतील. आणि महेश डोंगरे मी म्हणेन शहापूर तालुक्यातला जर डिफेन्सिव्ह फलंदाज ज्याला म्हटलं जातं तोच महेश डोंगरे यावेळी चांगली फलंदाजी करत असताना ज्यावेळी मात्र संघ अडचणीत आहे नक्कीच मी म्हणेन मागच्या दोन सामन्या सुद्धा महेशने चांगली फलंदाजी केली आहे आणि या सामन्यामध्ये संघ अडचणीत असताना सुद्धा चांगली फलंदाजी नक्कीच महेश आपल्या संघासाठी करतोय. यावेळी उजव्याच्या खूपच बाहेर टाकला चेंडू पंचांचा अवांतरचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते आणि अवांतर धावाने धावपळ पुढे जातोय. धावा झाल्यात तर मैदानावर 53 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज चेतन सज्ज. यावेळी मात्र खराब चेंडू आणि चेंडूला भिरकावून देतोय सरळ सीमा रेषा पार. दोनचा इशारा येतोय पंचांचा. हंकी डीजे नक्कीच पहा. जैसी गेंद वैसी नसीहत. नो चेंडूंचा पंचांचा इशारा येतोय. बीमर चेंडू आणि महेश डोंगरे. महेश डोंगरे मी आधीच म्हटलं होतं खराब चेंडूवर नक्कीच तो मोठे फटके लगवण्याची क्षमता या महेश डोंगरेमध्ये आहे. बीमर चेंडू होता आणि या फ्री हिट राहील या चेंडूवर. 5 धावा या बोनसच्या स्वरूपात शेर संघाला मिळत आहेत. धावपलक पुढे घेऊन जातोय. आणि फ्री हिट राहील या चेंडूवर महेशसाठी. महेशसाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी सुवर्ण संधी. पुन्हा एकदा मी महेशचं कौतुक करेन. शेरे संघाला तारण्यात यश आले ते महेश डोंगरे याला. सौकर्याने धावफलक 58 धावांवर जाऊन पोहोचतोय. गडी बाद झाले एकंदरीत 4. स्वप्नीलने मात्र एका बाजूने किल्ला लढवत ठेवलाय. अजूनही स्वप्नीलचा संघर्ष सुरू आहे या मैदानावर आपल्या संघासाठी. यावेळी मात्र फ्री हिटचा त्या ठिकाणी लाभ महेशला उठवता आला नाही. निर्धाव चेंडू चेतन वापसी करतोय कम बॅक करतोय. पहा नक्कीच फ्री हिटचा चेंडू होता पण त्याच्यावर वापसी नक्कीच त्या ठिकाणी केली आहे चेतन यानं. कोणत्या प्रकारचा मोठा फटका लगावून दिला नाही तो महेश डोंगऱ्याला. नक्कीच धाव फलक शिजवलाय 58 धावा. षटक क्रमांक 5 या ठिकाणी मार्गस्थ असताना यावेळी मोठा फटका डाऊन द ग्राउंड. चेडू सरळ समालोचन कक्षाला मान्यवर द्यायला. महेश डोंगरे इज ऑन फायर. चेडू सीमा पार. एसपीएल षटकार.
आणि पहा महेश डोंगरे नक्कीच पाठीराखांच्या आशा उचलत असताना आणि एकच टाळ्यांचा कडकडाट होतोय, एकच जल्लोष, एकच उत्साह. षटकाने धावपळ पुढे जातोय, 64 धावा, षटक क्रमांक 5 या ठिकाणी समाप्त होत आहे. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत शेरे संघाकडे, आणि मात्र कुठेतरी आता दबाव महसूस करत असेल केके स्पोर्ट्स ठुणे संघ. आमच्या गावचे ग्रामस्थ उमेश पाटोले यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावे. उमेश पाटोले, तसेच गावदेवी धनाजी स्पोर्ट्स संघाचे कर्णधार नरेश पाटोले यांनी सुद्धा स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावे. हॅलो हॅलो, नक्कीच धावा झाला धाव फलकावर. षटक क्रमांक 5 समाप्त झाल्यानंतर 64 धावा धाव फलकावर लागल्यात आणि गडी वाजले एकंदरीत 4. चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी या ठिकाणी करतोय महेश आणि स्वप्नील दोघांच्या माध्यमातून. शेर संघाला नक्कीच त्याने तारून नेलंय. गोलंदाजी माकवर गोलंदाज येतोय, 6 षटक घेऊन जयेश. यावेळी चांगला फटका स्वप्नीलच्या बॅट मधनं, चेंडू नक्कीच कार्पेटच्या माध्यमातून जातोय, सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषे बाहेर. 6 षटकार स्वप्नीलच्या बॅट मधनं SPL चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच आमचे स्कोरर सतीश पाडवे सांगतात वैयक्तिक 28 धावांवर खेळतोय स्वप्नील आणि 6 चौकार या स्वप्नीलला लगावलेत. टाळ्यांचा नक्कीच गडगडाट होऊन जाऊ द्या स्वप्नील साठी आणि पाठीराखे मात्र त्याचा या ठिकाणी आत्मविश्वास वाढत आहेत. 28 धावांवर खेळतोय आणि 6 चौकार लगावलेत, अतिशय देखणा फटका नक्की स्वप्नीलच्या माध्यमातून या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरला हा चौकार येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज जयेश सज्ज. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका त्याच माध्यमात खेळून काढला, परंतु यावेळी चांगलं क्षेत्रक्षण नक्कीच होईल. महेशाला मात्र नक्कीच माघारी धाडतोय स्वप्नील. आणि पहा दोन अनुभवी खेळाडू, ज्यावेळी मात्र नौके खेळाडू बाद झाल्यानंतर या अनुभवी खेळाडूंनी धुरा सांभाळली आहे. मी नक्कीच जर मला माहीत जेवढी माझी माहिती आहे, मी खूपच 2003 पासून या दोघांचा सामना पाहतोय. नक्कीच दोघांच्याकडे चांगला क्रिकेट आहे आणि चांगलं क्रिकेट या ठिकाणी दाखवत असताना यावेळी महेश डोंगरे इज ऑन फायर. चेंडू जातोय सरळ या जेल सोडला जातोय, महेश डोंगरे जीवदान देत आहे. आणि पहा तू तू मैं करता करता नक्कीच एक धाव पूर्ण केली जाते. जीवदान तर नक्कीच महेश डोंगरेला दिलं आणि जीवदान महागात पडू शकतं का केके स्पोर्ट्स ठुणे संघाला. 70 धावा धावफलकावर लागल्यात, षटक क्रमांक 6 या ठिकाणी सुरू असताना. नक्कीच या ठिकाणी आयोजक उपसरपंच शेंद्रुन ग्रामपंचायत वैभवजी पाडोले सुद्धा खुश आहेत आमच्या गावाबद्दल. यावेळी चांगला फटका स्वप्नीलचा, देखनाच फटका, चेंडू सरळ ट्रॅव्हल होतो सीमारेषेकडे, चौकार जाईल का आणि चेंडू सीमा पार चौकार. धन्यवाद डीजे, थँक्यू, धन्यवाद. नक्कीच आपण जे टी शर्ट आणि ट्रॅक पाहताय, ज्याने नक्कीच या स्पर्धेला खुलवून आणलंय, ते टी शर्ट आणि ट्रॅक ज्यांच्या माध्यमातून दिले ते आमचे सौजन्य डॉक्टर प्रकाश भोंडिवले साहेब TDC बँक ठाणे, त्यानंतर सुनीलजी भोंडिवले साहेब वनरक्षक वनपाल संघटना महाराष्ट्र अध्यक्ष, आणि त्यानंतर वैभवजी पाडोळे ग्रामपंचायत शेंद्रुण उपसरपंच यांचं देखील खूप खूप आभार आम्ही, धन्यवाद. नक्कीच चौकार धावपला पुढे जातोय, धावा झाल्या त्या शेर संघाच्या 74 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका स्वप्नीलच्या बॅट मधनं, चेंडू ट्रॅव्हल होतोय पण ह्या पुन्हा एकदा मिसफील्ड होते आणि या दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. ना फरक 2 ने पुढे जातोय, 76 धावा. मी म्हणत होतो ज्या भागीदारीची शेर संघाला गरज आहे ती भागीदारी मात्र नक्कीच यावेळी मात्र महेश आणि स्वप्नीलच्या बॅट मधनं आली. महेशला मी नक्कीच कौतुक करेन का महेशने नक्कीच स्वप्नीलची साथ दिली, जो स्वप्नील मात्र एका बाजूने किल्ला लढवत होता, जो स्वप्नीलला मात्र मदतीची गरज होती त्या स्वप्नीलला मात्र मदतीचा हात दिलाय या ठिकाणी फलंदाज महेश यानं. धावा झाल्यात एकंदरीत 76 धावा झाल्यात, गडी बाद झाले ते 4. वैयक्तिक 35 धावांवर खेळतोय स्वप्नील, चौकार लागवले ते स्वप्नीलने या मॅच मध्ये 7 चौकार.
पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळी मात्र चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉइंटच्या मागे. चेंडू ट्रॅव्हल होतो सी मा रे शा पार चौका. थँक यू डीजे, धन्यवाद. पहा ड्रिंक्स ब्रेक नव्हता परंतु रुपेश आपण लवकर जायचं, लगेच पाणी देऊन लगेच परतायचंय कारण वेळेचा अपव्यय आहे. आपल्या 6 सामने खेळायचे आहेत, 4 ओव्हर नंतर आपला ड्रिंक्स ब्रेक देण्यात आला होता. हॅलो पंच, तुम्हाला विचारलेलं का त्याही? ओके थँक्यू. पहा नक्कीच पंचांना नक्की नंतर पॅनल्टी नक्कीच सामना करावा लागला असा शेर संघाला. रुपेश आपण लगेच माघारी परतायचं आहे कारण सामना लगेच सुरू करायचा आहे. के स्पोर्ट्स ठोणे संघ क्षेत्रक्षण सजून घ्यायचंय. सावकार नक्की 10 प्लक पुढे जातोय. 10 झाला त्या आयशी आणि स्वप्नील वैयक्तिक खेळतोय तो 39 धावांवर. एकदा जोरदार टाळ नक्की स्वप्नीलसाठी. 8 चौकार स्वप्नीलने लगावले. चांगली फलंदाजी नक्कीच. ज्यावेळी मात्र संघ अडचणीत होता सलामीला हा फलंदाज आला होता आणि सलामीपासून आतापर्यंत मात्र मैदानावर बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा महेश डोंगरेच्या माध्यमातून शेर संघाच्या माध्यमात त्या ठिकाणी खेळत आलेला आहे. 10 एकंदरीत झाला त्या आयशी आणि एखाद्या 2 षटक अजूनही शिल्लक आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि यावेळी मात्र महेश डोंगरेकडून बॅटिंग पॉवर प्लेचा बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात येतोय. नक्कीच बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतोय महेश डोंगरे. 10 झाल्यात त्या 80. बारा चेंडू नक्कीच या ठिकाणी शिल्लक आहेत. 10 झाल्या त्या 80. गोलंदाज माकूर गोलंदाज येतोय जगन. चांगला फटका यावेळी मात्र ट्रॅव्हल होतोय डिमिट गोजेसला. थोडस फंबल होतंय. दुसऱ्या प्रयत्न केला जातोय का आणि पहा 2 धावा यशस्वीरित्या. स्वप्नीलचे नक्कीच तारीफ करायला हवी. अजूनही मात्र सरळ सुरुवातीला आलाय परंतु तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवतोय आणि या 2 धावा चोरतो शेर संघ. धावपलक पुढे जातोय. 82 धावा गडी बाद झाले ते 4. की 40 धावांची पार्टनरशिप भागीदारी रचली गेली आहे या दोघांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू पहा बॅटिंग पॉवर षटक आहे. महेशला कुठेतरी मोठे फटके या षटकामध्ये मारावे लागतील कारण नक्कीच आत्ताच मारावे लागतील. बॅटिंग पॉवर प्ले कुठेतरी नक्कीच फायदा असेल फलंदाजांना. निर्धाव चेंडू बॅटिंग पॉवर मध्ये जगन याचा चांगली गोलंदाजी करतोय. के स्पोर्ट्स ठाणे संघाचा जगन 82 धावा फलकावर गडी बाद झाले 4. प्रथम फलंदाजी करत असताना अर्णव स्पोर्ट्स शेरे संघ. सोळा वैयक्तिक धावांवर खेळतो महेश. नक्कीच या महेशनं कुठेतरी शेर संघाला सावरण्याचं एक महत्वपूर्ण काम केलंय. चांगला फटका पुन्हा एकदा महेशच्या माध्यमातून. कार्पेट ड्राईव्ह खेळला जातोय. दुसऱ्याकडे प्रयत्न केला जातोय का परत नक्कीच फंबल होतोय आणि या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. नक्कीच या धावा फार महत्वपूर्ण असतील शेर संघाला. या अशा मिसफील्ड कुठेतरी महागात ठरू शकतात के स्पोर्ट्स ठोणे संघाला. 4 धावा पॉवर प्ले षटकामध्ये 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 3 चेंडूवर मोठे फटके या ठिकाणी महेशला दाखवावे लागतील आपल्या संघासाठी. 84 धावा आणि पुन्हा एकदा यावेळी मात्र धावफलक उभारलाय आणि त्यामुळे अजय कुठेतरी मात्र अजयची निराशा कमी झाली असेल कारण संघ चांगल्या स्थितीत आहे. यावेळी शेर संघ 84 धावा. फुल टॉस चेंडू होता मात्र लाभ त्या ठिकाणी महेशला उठवता आला नाही. नक्कीच मी म्हणेन महेशने चांगली फलंदाजी केली आहे. नक्कीच महेशने आपलं काम पूर्ण केलंय. 18 धावांवर वैयक्तिक महेश खेळतोय आणि ज्यावेळी संघ संघाला गरज होती त्याचवेळी मात्र महेश याने चांगली खेळी केली आहे. 85 धावा शेर संघाच्या. षटक क्रमांक 7 ठिकाणी सुरू असताना बॅटिंग पॉवर प्लेचं जगन याचं. मोठा फटका स्वप्नीलच्या बॅट मधन डीप एक्स्ट्रा कवरच्या डोक्यावर ना चेंडू सी मारेशा फरार षटकार.
45 वैयक्तिक धावणं खेळतोय, फक्त 5 धावा दूर या ठिकाणी स्वप्नील. नक्कीच आपल्या अर्धशतकापासून 8 चौकार आणि एका षटकाराच्या साह्यानं धुवाधार फलंदाजी आपल्या संघाला केली आहे ते सलामीला आला होता स्वप्नील. आणि आता मात्र अजूनही नाबाद मैदानावर चिकटून आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस, यावेळी मात्र निर्धाव चेंडू जातोय. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. षटक क्रमांक 7 या ठिकाणी समाप्त होतोय आणि शेरे संघ धावफलक पुढे घेऊन जातोय. 91 धावा, अतिशय चांगला स्थितीत शेरे संघ आहे. शेवटचं षटक नक्की या ठिकाणी शिल्लक असेल. डीजे थँक्यू डीजे. नंतर मी विनंती करेन आई गावदे स्पोर्ट्स भातसे संघाचा कर्णधार कल्पेश जाधव याला आणि धनाजी स्पोर्ट्स शेंद्रून संघाचा कर्णधार नरेश पाडवे यांना. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्समध्ये यायचं आहे. भातसई संघाचा कर्णधार आणि धनाजी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार, हे षटक संपल्यानंतर आपल्याला लगेच टॉस का बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. धन्यवाद. चला सामन्याकडे येऊयात. 91 धावांचा एक डोंगर रचला या ठिकाणी शेरे संघानं. महत्वपूर्ण सामना होता शेरे संघाच्या दृष्टिकोनातून. सामना जिंकणं त्यांच्या दृष्टीने फार महत्वाचं होतं आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये 91 धावा असल्यास 7 षटकांच्या संपत्यानंतर शेवटचं षटक गोलंदाजी मार्गावर येतोय. जयेश सामना करेल महेश डोंगरे, एक अनुभवी फलंदाज. नक्कीच मी चांगला एक फलंदाज शेरे संघाचा महेश डोंगरे. सातत्याने ज्या ज्यावेळी प्रत्येक मॅच मध्ये शेरे संघ अडचणीत फसला, महेशने मात्र सावरलाय. चांगला फटका महेशच्या बॅट मधनं कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. एकच धावेसाठी समाधान मानावं लागेल. स्ट्राईक रूट केले महेशने, त्याची कामगिरी चोख पार पडली. कर्णधारानं महेशवर जो विश्वास दाखवला होता तो काम, ते कर्तव्य, ती जबाबदारी महेशने चांगलीच पार पाडली. दाफलक पुढे घेऊन जातोय. 92 धावा KK स्पोर्ट्स ठुणे संघाला. कुठेतरी मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण चांगली सुरुवात नक्कीच केली होती, त्यानंतर मात्र कुठेतरी मध्यंतरीत वापसी केली होती ठुणे संघानं. यावेळी मात्र मिस होतोय चेंडू, नक्कीच बॅटच्या रडारमध्ये येत नाही स्वप्नील याच्या. पण स्वप्नील जागेवर ना फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. कुठल्याही प्रकारचं फुटवर्क मात्र नक्कीच स्वप्नीलच्या नक्कीच या फलंदाजीमध्ये दिसून आलं नाही. निर्धाव चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. यावेळी चांगला फटका कार्पेटच्या माध्यमात खेळून काढलाय. एकच धावेसाठी महेशला नक्कीच अडकून स्ट्राईक देण्याचा मानस असेल स्वप्नीलाचा. महेश कडून मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल. दाफला पुढे घेऊन जातोय. धावा 93 धावा, 93 लॉस ऑफ 4 विकेट्स. यावेळी पुष्कर नक्कीच हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला. एकाच धावेसाठी 94 धावा दाफलकावर. नक्कीच चांगली कामगिरी महेशाने केली आहे. टाळ्या होऊन जातो महेशसाठी. ज्यावेळी मात्र संघ अडचणीत होता त्यावेळी मात्र चांगली भागीदारी केली आहे आणि यावेळी मात्र कुठेतरी एक रनआउटच्या स्वरूपात अजून एक गडी बाद होतोय. फलंदाज मैदानावर येतोय मयूर. थँक्यू डीजे. पहा मोठी भागीदारी मैदानावरची, 50 धावांची भागीदारी या दोघांच्या माध्यमातून शेरे संघासाठी महेश डोंगरे आणि स्वप्नील तारमांच्या माध्यमातून केली गेली. आणि संघाचा कर्णधार मैदानावर येतोय मयुरेश. यावेळी मात्र हा चौथ 5 चेंडू नक्की झालेत आणि शेवटच्या षटकात मात्र धावा कुठेतरी रोखण्यात यश आले ते यावेळी KK स्पोर्ट्स ठुणे संघाला. धावा मैदानावर झाल्यात 94 धावा. चांगला फटका यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हरला दिसला. तो शेषक्षेत्रीने हजर असेल. दुसऱ्या वेळीपर्यंत केला जातोय का पहा. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि तिसऱ्या वेळी नक्कीच प्रयत्न केला जातोय का पहा. या एकंदरीत पंचांचं बोट आकाशाकडे जातोय. नक्कीच हा फलंदाज बाद आहे. पंच धावा किती या चेंडूवर? एकच धाव आणि धाव फलक झालाय. 95 धावा झाल्या. जिंकण्यासाठी 96 धावांचं लक्ष KK स्पोर्ट्स ठुणे संघासमोर. We'll be right back.
थँक्यू डीजे. नक्कीच मी के के स्पोर्ट्स स्टुडिओ संघाचे मालक श्री नक्कीच रत्नाकर साहेबांना विनंती करतो, त्यांनी टॉस का बॉक्समध्ये यायचं आहे. यापुढील होणारा सामना आणि दोन्ही संघांना एक माझ्या समवेत आहेत गावतू स्पोर्ट्स भातसे संघाचा कर्णधार कल्पेश जाधव, शहापूर तालुक्यातील एक नामवंत खेळाडू, आणि त्याच्या समवेत धनाजी स्पोर्ट संघाचा कर्णधार नरेश पाटोले, अजून एक शहापूर तालुक्यातील टेनिस क्रिकेटचा एक चांगला गोलंदाज. मी साहेबांना विनंती करतोय की या सामन्याचं नाणेफेक करायचं आहे. यावेळी काटा कॉल आलाय आणि नक्कीच नाणेफेकाचा कौल जिंकलाय या ठिकाणी नरेश पडवणे. धन्यवाद साहेब, आपण स्थानापन्न व्हायचं व्यासपीठावर. नरेश, या ठिकाणी नरेश सर, आपण नाणेफेक जिंकले, काय निर्णय घ्याल? प्रथम आम्ही फलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय, कारण तर आउटफील्ड चांगली आहे आणि तसाच मातब्बर संघ, बादशाही संघ सुद्धा मातब्बर आहे. डिफेन्स करताना काहीतरी आम्ही त्यांना रोखू शकतो, म्हणून चांगले टोटल देऊन त्यांना आम्ही फलंदाजीचा निर्णय घेतला. नक्कीच सर, फलंदाजीचा निर्णय घेतला. आता शेरी संघाने प्रथम फलंदाजीकडून चांगला धाव उभारल्यात. माझ्या माहितीनुसार जर शहापूर तालुका टेनिस क्रिकेटचा विचार केला तर कल्पेश जाधव आणि तुमची लढत फार मी खूपच वेळा पाहिली आणि तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी काही काळ तुम्ही राहिलात आणि आता मात्र कल्पेश जाधव हा खूप की प्लेअर आहे, त्याला आउट घेण्याचा काहीतरी निर्णय असेल? बादशाही संघ म्हटला की कल्पेश आलाच. कल्पेश आणि माझ्या आतापर्यंत 4 वेळा लढत झाले आणि 3 वेळा त्याला बाद करण्यामध्ये मला यश आलं. यापुढेही त्याला मी बाद करेल अशी आशा ठेवतो. आणि कल्पेशाने माझा दोस्ती खूप 4 वर्षापासून दोस्ती आहे आणि आमची मैत्रीपूर्णच लढत म्हणता येईल असं त्याला मी ऐतानी पण सांगितलं आणि यापुढे सांगतो. नक्कीच मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळेल प्रेक्षकांना, तर संवाद नाही. 8 षटकात किती धावांपर्यंत, कारण समोरचा संघ आहे मातब्बर संघ आहे, किती धावांपर्यंत नक्कीच मजल मारण्याची इच्छा असेल? आम्ही 90+ मारण्याचा विचार करतोय, कारण कल्पेशची पण टीम तशी पॉवरफुल आहे, ते सुद्धा आम्हाला त्याच डिपेंडपर्यंत चेस करण्यासाठी विचार करतील. आम्ही 90+ मारण्याचा विचार करतोय, कारण आमच्यामध्ये पप्पू पाटोळे, मी, किरण भोईर असे चांगले प्लेयर सुद्धा आहेत आणि नवीन प्लेयर सुद्धा आम्ही तयार केलेत, त्यामुळे चांगलीच टोटल आम्ही त्यांना देऊन चांगला सामना बघायला मिळेल ही एवढी आशा प्रेक्षकांना देतो मी. थँक्यू सो मच, बेस्ट ऑफ लक, थँक्यू सो मच कल्पेश. नाणेफेक हारली आहे, प्रथम क्षेत्ररक्षण करावं लागेल. नाणेफेक जिंकली असेल तर काय केलं असतं? निश्चित आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. आम्ही क्षेत्रानं स्वीकारला असतं, कारण आमची स्ट्रॅटजी होती का फर्स्ट मॅच आहे त्यामुळे आपण डिपेंड करू. समोर जसं नरेशने सांगितलं अतिशय चांगला संघ आहे धनाजी स्पोर्ट, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही त्यांना 80 रनांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक कल्पेश, थँक्यू सो मच, बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ यू. नक्कीच मैत्रीपूर्ण लढत होईल जसं नरेश सरांनी सांगितलं. मैत्रीपूर्ण लढत होईल यात मात्र शंकाच नाही. प्रेक्षक चालू करा, सामना सुरू करायचा. चला संघ क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. याहून मात्र एक 8 फोटोशूट केलं जात आहे. धन्यवाद. चला मैदानाकडे वळूया. ओके, नक्कीच या ठिकाणी के के स्पोर्ट्स टुडे संघाचे मालक यांना आम्ही विनंती करतोय की या आयोजनाबद्दल 2 शब्द आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वप्रथम मी गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रुण व सर्व आयोजकांचा मनापासून धन्यवाद करीन की ग्रामीण लेवलला इतका मोठा प्लॅटफॉर्म आणि इतकं सुंदर ग्राउंड. आपण गावीच्या ग्राउंडवर खेळायचो एक साईड क्लोज तरी सगळे धन्यता मानायचे, पाहिजे ती एंट्री फी भरून तिथे खेळायचे. पण आज हे ग्राउंड बघून मला खूपच आनंद झाला आणि सर्व आयोजकांचं पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद. आणि यानंतरही त्यांच्याकडून उत्तरोत्तर असंच कुठल्या तरी प्रकारचं ग्रँड सेलिब्रेशन होईल आणि त्यात आमचं कुठेतरी थोडंसं योगदान असेल अशी मी आशा करतो आणि पुनश्च एकदा सर्व आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच साहेब, तुम्ही व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आयोजकांकडे पुन्हा एकदा शब्द सुमणांना. बसा सर, बसा. नक्कीच नक्कीच तुमचं पुन्हा एकदा शब्द सुमनानं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी भातसाय संघाचे एक अष्टपैलू खेळाडू
आणखीच महेश दळवी सर सदरक्षणाय खळणीकरणाय पोलीस सेवेत रुजू असलेले चांगला गोलंदाज शहापूर तालुका टेनिस क्रिकेटचा आणि चांगले फलंदाज त्यांचं सुद्धा SPL कमिटीसुद्धा शब्द सुमनानं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामन्याकडे वळूयात. 96 धावांचं आव्हानाचा पाठला करत असताना यावेळी मात्र दोन फलंदाज मैदानावर येत आहेत, जगन आणि कमलाकर. पहा, टेनिस क्रिकेट एवढं बदललंय की कोणताही स्कोर विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. 96 धावा सुद्धा तुम्ही नक्की चेस करू शकता 8 षटकामध्ये जर तुम्ही नक्कीच या ठिकाणी पहा तुमची प्रयत्न केले, तुम्ही जिद्द केली, नक्कीच तुम्ही जिंकू शकता. चला सामना सुरू करायचा आहे. पंच लगेच जगन आणि कमलाकर ही जोडी मैदानावर होते. सलामीचा गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर दीपेश. दीपेशनं मात्र कालच्या दिवसात अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू हो चांगला चेंडू. पहा वाईड यॉर्कर निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय दीपेश आपल्या नक्कीच या सामन्याची. दीपेश मात्र एक चांगला गोलंदाज शेरे संघाकडनं आहे, एक की गोलंदाज आहे. दीपेशला मात्र कुठेतरी जपून खेळावं लागेल जगन आणि कमलाकरला, कारण दीपेश हा विकेट टेकिंग गोलंदाज आहे शेरे संघाचा. ज्या ज्यावेळी मात्र विकेटची गरज होती कर्णधारांना दीपेशवर विश्वास लागला, दीपेश नक्कीच यश संपादन करून दिलंय. यावेळी मात्र चेंडू सरळ भिरकावून देतोय वन बाउंड सीमा पार खनखनीत SPL चौकार. धन्यवाद डीजे. नक्कीच या ठिकाणी किसन काका तरणे पाळेगावचे ग्रामस्थ यांचं शुभागमन झालंय. तुमचं सर साहेब या SPL नगरीमध्ये हार्दिक सरचे स्वागत आहे आणि मी विनंती करतोय राम पाटील साहेबांना त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. यावी चेंडू हवेत आहे, झेल होण्याची शक्यता. आणि रुपेश येतोय, मोठा गडी बांधतोय, मोठा मासा गाळायला लागतोय. जगन बॅक टू द पवेलियन. शेरसंघाला ही सूचना आहे की प्रत्येक विकेटला असं टीम मीटिंग करायची नाही आहे. कर्णधार मयुरेश आणि रुपेश तुम्ही जरा लक्ष द्यायचंय का प्रत्येक नक्कीच सहकार्य करायचंय. पहा जे खेळाडू बाउंड्री लाईनवर त्यांनी कृपया या ठिकाणी जमायचं नाही आहे, कारण वेळ जातोय आणि आपल्याला या आजच्या दिवसामध्ये सुद्धा 6 सामने खेळून काढायचे आहेत. नव्याने फलंदाज मैदानावर येतोय यशवंत. पहा मोठा मासा नक्कीच गाळायला लावलाय. जगन एक चांगला फलंदाज KK स्पोर्ट्स ठुणे संघाचा, त्याला मात्र माघारी धरण्यात यश आलंय. यावेळी मी म्हटलं होतं दीपेश एक विकेट टेकिंग गोलंदाज. कल्पेश जाधव आणि नरेश पाटोले इकडे यायचंय, जरा तुमच्या 11 प्लेयरांची लिस्ट द्यायची. कल्पेश जाधव तुमचं प्लेईंग 11ची लिस्ट एका कागदावर लिहून पाठवायची आहे. कल्पेश जाधव आणि नरेश पाटोले तुम्ही स्वतः दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी तुमची प्लेईंग 11 लिस्ट घेऊन यायची आहे. यावी मात्र पुन्हा एकदा झेल होण्याची शक्यता आहे का. मयूर येतो झेल खाली आणि हा सोपा नक्कीच अतिशय सुरेख देखना झेल. मयूरच्या नक्कीच या ठिकाणी झेल घेतला जातोय. थँक्यू डीजे. चला शेरे संघ, शेरे संघ रुपेश तुम्हाला विनंती असेल. पहा वेळेचं भान ठेवायचंय. विकास नक्कीच परत माघारी पाठवायचंय. प्रत्येक विकेटवर तुम्ही जमायचं नाही नक्कीच. पहा वेळेचं सहकार्य ठेवायचं. लगेच तुम्ही चला फलंदाज तुम्ही लवकर जायचंय. नक्कीच तुम्हाला आम्ही सूचना केली फलंदाजांना पण नक्कीच करूयात. तुम्ही पण नक्कीच तेवढं भान ठेवायचंय. कल्पेश जाधव, कल्पेश जाधव तुम्हाला विनंती लवकरात लवकर तुमची प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन इकडे यायचंय. पहात हॅट्रिक चान्सवर असेल यावेळी मात्र दीपेश. मी म्हटलंच होतं दीपेश हा एक विकेट टेकर गोलंदाज आहे. दीपेशला मात्र तुम्हाला जपून घ्यावं लागेल की दीपेशकडे व्हेरिएशन आहे, आक्रमकता आहे, भेजकता आहे, गती आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा दीपेश येतोय यावेळी हॅट्रिक चान्सवर असेल दीपेश. फुल टॉस चेंडू भिरकावून देतोय गणेश डोंगरे चेंडूवर वेगान जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण गणेशच्या माध्यमातून. नक्कीच आपल्या संघासाठी महत्वपूर्ण दोन धाव वाचवतोय. यावेळी मात्र पहा बॅकअप चांगलं नव्हतं, थ्रो नक्कीच फेकी चांगली नव्हती आणि या दोन धाव पूर्ण केल्या जातात. धावफळक दोन पुढे जातोय. धावा झाल्यात 6 धावा.
की जे आम्ही कॅचचा असा आवाज गोलंदाजाच्या माध्यमात दिला होता, कॅच होऊ शकला असता जर प्रदीपनं त्या ठिकाणी ट्राय केला असता, परंतु नक्कीच प्रदीपनं विचार केला त्या ठिकाणी चौकार अडवण्याचा आणि एक धाव षटक समाप्तीचा एक इशारा येतो. धावा झाल्यात त्या सात धावा, दोन गडी बाद केले ते दीपेशने, अतिशय सुरेख गोलंदाजी दीपेशच्या माध्यमातून, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते शेर संघाकडनं. दीपेश यावेळी पहा प्रेक्षकांचे आम्हाला खूप सारे कमेंट्स येतात युट्यूब वरनं. नक्कीच रोशन डोंगरे यांच्याकडून नक्कीच शेरे संघाला बेस्ट ऑफ लक येत आहे. नक्कीच थँक्यू रोशन डोंगरे, तुमचं अधिक अधिक स्वागत आहे एसपीएलच्या माध्यमातून. सातत्यानं पहा खूप सारे प्रेक्षक लाईव्ह बघतायत. यावेळी मात्र यानंतर सुद्धा सामना होणार आहे, त्या सामन्यात सुद्धा प्रेक्षकांची संख्या वाढेल यात शंकाच नाही, कारण सामना आहे गावदेव स्पोर्ट्स भातसे वर्सेस नरेश नक्कीच धनाजी स्पोर्ट्स शेंद्रुण यांच्या दरम्यान. चला सामन्याकडे येऊयात. रुपेश घेऊन येतोय दुसरं षटक. हो चांगला चेंडू यावेळी कार्पेटच्या माध्यम खेळून काढला गणेश डोंगरे. चित्ताच्या चपल्याने चेंडूवर येतोय, थोडासा फंबल होतोय परंतु एकच धाव, चांगला थ्रो फक्त डायरेक्ट विकेट किपर स्वप्नीलच्या हातामध्ये आणि एकच धाव समाधान मानावं लागते. ते फलंदाज आपण मैदानावर यावेळी पाहताय यशवंत आणि एकंदरीत आपण धावफलकावर ठुणे संघाच्या आठ धावा. यावेळी सुद्धा चांगला चेंडू कार्पेटच्या माध्यम खेळून गेला प्रदीप शेरे. हा एक चांगलाच क्षेत्ररक्षक शेर संघाचा आणि चांगला क्षेत्ररक्षण नक्कीच करून पुन्हा माघार धरतोय. यावेळी मात्र ठुणे संघाला कुठेतरी मात्र आशा जीवित कराव्या लागतील, बोटे फटके खेळावे लागेल, भागीदारी ठुणे संघाला नक्कीच करावी लागेल. यावेळी मात्र अपील नक्कीच केली गेली होती परंतु पंचांचा नक्कीच कोणत्या प्रकारचा इशाराने फेटाळून लावले आणि निर्धाव चेंडू यावेळी रुपेशच्या माध्यमातून हाताळण्यात येतोय. चांगली सुरुवात गोलंदाजी माध्यमातून जर पाहायला गेली शेरे संघाकडून, पहिलं षटक दीपेशने हाताळलं, दोन गडी बाद केले फक्त, तर पाहिलं आपण सात धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र रुपेश आतापर्यंत तीन चेंडू हाताळले, चांगलं गोलंदाजी रुपेशच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळेल. फिरकी असर नक्कीच रुपेशकडे आहे, रुपेश सुद्धा एक मोठं नाव शहापूर तालुका टेनिस क्रिकेटचं. हो यावेळी चेंडू कट करतोय, पाच नक्कीच चांगलं क्षेत्र रोहितच्या माध्यमातून, रोहित जाधव त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पॉईंटच्या दिशेला, चांगली क्षेत्ररक्षण नक्कीच तो रोहितच्या माध्यमातून होत आहे आणि या महत्वपूर्ण तीन धाव आपल्या संघासाठी रोहितच्या माध्यमातून वाचवल्या जातात. धावफलक एकने पुढे जातोय, धावा झाल्यात त्या मैदानावर दहा. नक्कीच सुनील शिर्के यांच्याकडनं विशालला बेस्ट ऑफ लक येतात. थँक्यू सुनील शिर्के सर, आपलं स्वागत आहे एसपीएल 2018 मध्ये. यावेळी मोठा फटका एक्स्ट्रा कव्हर चरित्रमध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय, सीमा पार एसपीएल षटकार. थँक्यू डीजे. यावेळी मात्र सुनील शिर्के सरांचा आवाज ऐकलाय विशालनं, विशालनं मात्र षटकार लगावलाय. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका, वन बाउन्स सीमा पार, समालोचन कक्षाला मान्यवर द्यायला चेंडू सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या केके स्पोर्ट्स ठुणे संघाच्या 20 धावा. चांगलं नक्कीच मी म्हणेन रनिंग रन रेट त्यांनी चालू ठेवला. रुपेश कुठेतरी महागडी गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच रुपेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पॉवर प्लेचा नक्कीच या ठिकाणी षटक समाप्त झालंय. आता मात्र ज्या पॉवर प्ले षटकामध्ये थोडीशी हाणामारी पाहायला मिळेल दुसऱ्या षटकामध्ये रुपेश याच्या, कुठेतरी मात्र मयूर याच्याकडे गोलंदाजी सोपणार, स्वतः कर्णधार मात्र गोलंदाजी मार्गावर येतोय मयुरेश तारमुळे. दोन षटकानंतर 20 धावा आणि एकंदरीत गडी दोन बाद झाले त्यावेळी केके स्पोर्ट्स ठुणे संघाचे. विशाल वर नक्कीच मदार असेल आणि यशवंत दोघांवर नक्कीच मात्र मदार असेल ती शेर संघाची.
यावी मात्र मयूर चिगळून सुरुवात करतोय. अवांतर धावेने मयूर सुरुवात करतोय. पंचांचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव नक्कीच्या ठिकाणी मिळेल. मयूर मात्र गती आहे मयूरकडे नक्कीच. मयूरला चांगला टप्पा आणि चांगली लाईन लेन त्या ठिकाणी ठेवली आहे. मयूरने मात्र पहिल्या दिवशी सुद्धा चांगली गोलंदाजी केली. कालच्या दिवसात मात्र सुद्धा चांगली गोलंदाजी केली. आज पुन्हा एकदा मयूर सुरुवात करतोय. अवांतर धावे नक्कीच्या ठिकाणी सुरुवात करतोय. धावा झाल्या त्या 21. यावेळी मात्र पुरस्कृत केलंय क्षेत्रक्षेत्र ठिकाणी हजारे धनंजय. पहा चेंडू नक्की जर पुढे आला क्षेत्ररक्षक आणि चेंडू डोक्यावर जातोय. चौकार नजाकत भरा स्ट्रोक नक्कीच पहा. अतिशय सुरेख फटका नंतर क्षेत्रक्षक त्या ठिकाणी होता परंतु चेंडू जज करता आला नाही. क्षेत्रक्षक आधीच पुढे येऊन गेला आणि चेंडू त्याच्या डोक्यावर नसरल ट्रॅव्हल येतोय. सीमारेषे पार 152 चौकार. पुन्हा एकदा त्याच दिशेला टोळा चेंडू. चेंडू वेगान जातोय. आता मात्र क्षेत्रक्षक धनंजय हजर असेल आणि यावेळी मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण. धावफलक एकने पुढे जातोय. धावा झाल्या त्या 26 धावा. षटक क्रमांक 3 चालू असताना मयुरेशाचा चांगला स्कोर मेंटेन ठेवलाय तो ठुणे संघानं. यावेळी चांगला चेंडू पहा. मयूरच्या माध्यमात हाताळण्यात आला निर्धाव चेंडू. विशालला मात्र जखडून ठेवलं. त्या विशालनं मात्र रुपेशाला दोन मोठे फटके लगावले होते मागच्या षटकामध्ये. विशालला कुठेतरी मात्र नक्कीच्या ठिकाणी निर्धाव चेंडू हाताळण्यात यश येते मयुरेशाला. धावा झाला धावफलकावर 26 धावा. षटक क्रमांक 3 मयुरेशच्या माध्यमात या ठिकाणी चालू असताना. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू. लगातारचे दोन निर्धाव चेंडू मयूरच्या माध्यमात हाताळणाऱ्या चांगली गोलंदाजी मयूरकडून नक्कीच सातत्यानं पाहायला मिळते. शेरीस संघाकडनं स्वतः करणार यावेळी गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करतोय. धावा झाल्या त्या 26 धावा. यावेळी मोठा फटका नक्कीच. चौकार जातोय आणि महेश डोंगरे मिसफील्ड करतो. नक्कीच केकेस पुष्ट पुढे संघाचा चौकार येतोय. चौकारनं धावलं पुढे जातोय. धावा झाल्या त्या 30 धावा. चांगली सुरुवात केकेस पुष्ट पुढे संघाची. आणि अशीच सुरुवात जर सातत्य ठेवलं तर नक्कीच केकेस पुष्ट पुढे संघ यावेळी मात्र विजय प्राप्त करू शकतो. केकेस पुष्ट पुढे संघामध्ये जी क्षमता आहे विशाल आणि यशवंती जोडे आहे. अजूनही चांगले फलंदाज येणं बाकी आहे. संघाने मात्र चांगला खेळ आतापर्यंत दाखवलाय आणि नक्कीच कुठेतरी नक्कीच अडचणीत जाईल तो शेर संघ. यशवंत आणि विशालला मात्र मैदानावर शेवटपर्यंत राहावं लागेल. यशवंतला आणि विशालला चांगली फलंदाजी करावी लागेल आणि कुठेतरी मात्र सामना नक्कीच केकेस पुष्ट पुढे संघ विजय होऊ शकतो जर हे दोन फलंदाज शेवटच्या षटकापर्यंत मैदानावर उपस्थित राहिले तर. मिसफील्ड या ठिकाणी झाली आणि मिसफील्ड महागात ठरू शकतात शेर संघाला. धावा झाल्या त्या 30. षटक क्रमांक 30 असताना धावा झाल्या 30. पुन्हा एकदा त्याच दिशेला टोळा चेंडू. महेश डोंगरे यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एकच धाव आणि षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होतोय. धावा झाल्या त्या केकेस पुष्ट पुणे संघाच्या 31. अतिशय चांगला रन रेट या ठिकाणी मेंटेन ठेवलाय. पुणे संघ ह्याच रन रेटने जर खेळत गेला तर नक्कीच पुणे संघ या ठिकाणी विजयी होऊ शकतो. विशालवर पूर्णपणे मदार असेल. यशवंतवर या दोघांना मात्र थांबावं लागेल या मैदानावर. नक्कीच विजयश्री खेचून आणू शकतात. या दोघांमध्ये ती क्षमता आहे. चला सामना शेर संघ तुम्ही खूप वेळेचा वेळ घेताय. चला लगेच सामना सुरू करायचा शेर संघ. शेर संघ लगेच सामना सुरू करायचा आहे. खूप वेळ घालवतोय आपण.
31 धावा 3 षटकांच्या समतेनंतर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय रुपेश. विशाल आणि यशवंत चांगली भागीदारी नक्कीच या ठिकाणी करत असताना हीच भागीदारीची गरज आहे या दोन्ही फलंदाजांना. सामना ते जिंकू शकतात. यावेळी चेंडू हवेत आहे. चेंडू क्षेत्ररक्षक महेश येतोय आणि आज झेल घेतला जातोय. चला बॅट्समन नक्कीच अजूनही ठुणे संघ मॅच जिंकू शकतो. ठुणे संघाने कुठेतरी मात्र त्यांच्या आशा जीवित ठेवल्या पाहिजेत. चांगले फलंदाज ठुणे संघाकडे आहेत. जरी विशाल बाद झाला तरी मात्र दुसऱ्या फलंदाजांनी स्वतःवर विश्वास ठेवणं फार महत्वाचं आहे. ठुणे संघ या ठिकाणी नक्कीच विजय होऊ शकतो. ठुणे संघाला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. जरी गडी बाद झाला तरी कुठेतरी खचून जाऊ नये. अपयश यशाची पहिली पायरी असते. तीन गडी नक्कीच बाद झाल्यात परंतु ठुणे संघाकडे अजूनही सामना आहे कारण ठुणे संघाचा नेट रन रेट नक्कीच चांगला आहे. आणि ठुणे संघाला माझ्या स्वतःच्या नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील सामना जिंकण्यासाठी. यावेळी अपील केली जाते परंतु नक्कीच पंचाने फेटवून लावले. लक्षांचा थोडासा बाहेर जाईल चेंडू. नक्कीच या ठिकाणी आयोजक वैभव पाटील यांच्या मार्फत सुद्धा ठुणे संघाला बेस्ट ऑफ लक आलेली आहे. ठुणे संघाने नक्कीच चांगला खेळ करावा आणि या सामना जिंकावा ही सुद्धा त्यांची इच्छा आहे. पहा नक्कीच रन रेट मी म्हणेन चांगला आहे. तीन गडी जरी बाद झाले तरी 31 धावा अजून धावपालकावर आहेत. रुपेश चांगली गोलंदाजी करत असताना यावेळी मात्र नव्याने मैदानावर फलंदाज येतोय विवेक. हॅलो चांगला चेंडू यावेळी मात्र एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल विवेकच्या माध्यमातून. धावपालक पुढे जातोय. 32 धावा षटक क्रमांक 4 या ठिकाणी मार्गस्थ असताना नक्कीच स्ट्राईक एंडवर असेल नव्याने फलंदाज विवेक. यशवंतने मात्र एक धाव पूर्ण केली आहे. 32 धावा धावफलकावर आणि आता नव्याने आलेला फलंदाज विवेक स्टँडर्डवर असेल. ठुणे संघ नक्कीच एक चांगला संघ आहे. मातब्बर संघ आहे. असे सामने खूप त्याने नक्कीच जिंकले आहेत. खूप नक्कीच असे चढ उतार पाहिलेले आहेत. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. चेंडू कडे क्षेत्रक्षक येतोय परंतु नक्कीच नो मॅच लाईन मध्ये जाऊन पडतोय. पण झेल नक्कीच आणि घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही दोघांच्या माध्यमातून आणि या दोन धावा पूर्ण केल्या जातील विवेकच्या माध्यमातून. नक्कीच मी ठुणे संघाविषयी म्हणत होतो जय पराजय अशा खूप गोष्टी त्यांनी पाहिल्यात. या संघामध्ये नक्कीच दमखम आहे. या संघामध्ये नक्कीच नक्कीच ते मातब्बरपणा आहे. संघ सामना जिंकू शकतो परंतु शेवटपर्यंत फलंदाजांना या ठिकाणी राहावं लागेल. चांगली भागीदारी बनावं लागेल. ठुणे संघ एक नावाजला संघ शहापूर तालुक्यातील. हो यावेळी पुवा स्लोअर वन चेंडू होता. चांगलंच नक्कीच त्याने गतीमध्ये परिवर्तन केलं होतं रुपेशच्या माध्यमातून. एकच धावा समाधान मानावं लागेल. धावपाला पुढे जातोय धावा 35 धावा आणि यानंतर मात्र गावदेव स्फोट भातसे संघाने तयार राहायचंय. कल्पेश यादव आणि टीम लगेच नक्कीच क्षेत्र शोधून घ्यायचंय. पहा 35 धावा धावफलकावर. सामना अजूनही ठुणे संघाकडे आहे. ठुणे संघाच्या धावा नक्कीच चांगल्या आहेत. हॅलो यावेळी चेंडू हवायत आहे. झेल होण्याची शक्यता आहे का. प्रदीप शेरे त्या ठिकाणी नक्कीच. पहा शेवटपर्यंत मॅग्निफिसेंट कमिटमेंट. चांगली कमिटमेंट मी म्हणेन. शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली. हात नक्की चेंडूला लागला परंतु चेंडू नक्कीच पकडण्यात अपयश आलं ते प्रदीप याला. वास्तविकता महेश डोंगरे नक्कीच कॅश ट्राय करत होती पण प्रदीप अतिशय चांगली नक्कीच त्याने प्रदीपचं क्षेत्ररक्षण मी म्हणेन. दोन धावा पूर्ण केल्या गेल्या. धावा झाल्या त्या 37 धावा. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा. पंचांना पाणी पाठवायचंय मैदानात. हॅलो हॅलो शेरा संघ 2 रनची पेनल्टी देतो तू. कोण आहेत ते कुठले आहेत ते उठायचंय. खेळाडू कसे सगळ्यांनी उठायचंय. एक पण नाही थांबायचा. सगळ्यांनी उठायचंय.
डीजे डीजे हॅलो किट वर स्टेज वर यायचं नाहीये. जी टीम किट वर येईल स्टेज वर तिला 2 रनची पेनल्टी आहे. 24 चेंडू आणि 59 धावांचं लक्ष ठुणे संघासमोर. नक्कीच हा ठुणे संघ चेस करू शकतो. ठुणे संघामध्ये नक्कीच चांगले फलंदाज आहेत. फलंदाजाने मात्र आत्मविश्वास बाळगला पाहिजे, स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे, स्वतःच्या फलंदाजीवर नक्कीच या ठिकाणी विश्वास ठेवला पाहिजे. ठुणे संघ हे अंतर पार करू शकतो. येणाऱ्या 24 चेंडूत 59 धावांची गरज जिंकण्यासाठी ठुणे संघाला. ठुणे संघाला नक्की संपूर्ण प्रेक्षकांकडनं नक्कीच या सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक. ठुणे संघाला खूप सारे कमेंट येतात. नक्कीच गोलंदाजी माकर गोलंदाज विकास 24 चेंडू 59 धावा नक्कीच क्रिकेट मध्ये असे खूप सारे अंतर पार केले आहेत. 6 चेंडू 36 धावा पार होताना पाहिल्यात तर 24 चेंडूत 59 धावा का होऊ शकत नाही. विकास गोलंदाजी माकर येतोय आणि जर फलंदाज म्हणून मैदानावर पाहिले तर यावेळे तर विवेक आणि यशवंत 2 फलंदाज आहेत. यांच्यामध्ये जी क्षमता आहे हे 2 फलंदाज नक्कीच विजयश्री खेळून आणू शकतात. नक्कीच चांगली कामगिरी यांना करावी लागेल. चांगला फटका टोलावला गॅप मध्ये जातो चेंडू. क्षेत्रक्षण त्या ठिकाणी हजर आहे दीपेश. चांगलं क्षेत्रक्षण केलं जात आहे. थ्रो केला जातोय आणि एकच धावेवर समाधान मानलं लागतंय. चांगलं क्षेत्रक्षण दीपेशच्या माध्यमातून ठिकाणी होऊन जात आहे. धावा 1 आणि पुढे जाते. धावा झाल्या त्या 38 धावा. येणाऱ्या 23 चेंडू मध्ये 58 धावांची गरज. या 2 फलंदाज अतिशय मातब्बर फलंदाज ठुणे संघाचे. दोघेही नक्कीच चांगली फलंदाजी करू शकतात आणि नक्कीच संघाला विजय करू शकतात. दोघांना मात्र ठिकाणी प्रयत्न करावा लागेल, जिद्द बाळगावी लागेल, नक्कीच चांगला खेळ करावा लागेल, क्रिकेटचा क्लास दाखवावा लागेल. या मात्र कार्पेच्या मधून खेळून काढला चेंडू लॉंग ऑफ जातो. चांगलं क्षेत्र प्रदीपच्या माध्यमातून केलं जाते. एकदा पूर्ण केले जाते आणि एकाच धावर समाधान. गोलंदाज विकास चांगली गोलंदाजी करत असताना यावेळी मात्र धावपला एक निपुण जातोय. धावा झाल्या त्या 39 धावा. विवेकच्या बॅट मधनं मोठा फटका येतोय. जेल होऊ शकतो का? गणेश डोंगरे कोणती चूक करत नाहीये. फलंदाज विवेक बॅट टू द पवेलियन. या ठिकाणी फलंदाज पाहत होतोय विवेक. यशवंत अजूनही मैदानावर आहे. यशवंत वर पूर्णपणे नक्कीच या ठिकाणी संघाची धुरा असेल. यशवंत मध्ये ती क्षमता आहे सामना जिंकून देण्याची. यशवंत नक्कीच चांगली फलंदाजी करू शकतो. नव्याने मैदानावर फलंदाज येतोय जयेश. जयेश आणि यशवंतच्या जोडीला भागीदारी करावी लागेल, पार्टनरशिप करावी लागेल. संघ थोडा अडचणीत आहे. संघाला नक्कीच साथ द्यावी लागेल. यावेळी मात्र एक स्पोर्ट्स संघाचे 2 फलंदाज नक्कीच सामना जिंकून देऊ शकतात. ती क्षमता दोघांमध्ये आहे. यावे सुरेख चेंडू विकास याचा. निर्धाव चेंडू स्थळाला यष्टी रक्षक स्वप्नीलच्या हातामध्ये जाऊन कैद होतोय. कोणत्याही प्रकारची धाव देत नाही. विकासने मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात 4 चेंडू मध्ये आणि गडी बाद केला. परंतु नक्कीच यशवंत हा एक चांगला फलंदाज आहे. हा डिटर फलंदाज आहे. चांगली फलंदाजी करू शकतो. क्षमता यशवंत मध्ये आहे. पुन्हा एकदा कट लागले चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत आहे. धावची संधी होऊ शकते का? पुन्हा चेंडू जातोय. दुसऱ्या वेळी प्रयत्न केला जातोय का? आणि या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील का? नक्कीच 2 धावा. ज्या ठिकाणी मात्र 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा खर्च केल्यात. अशा धावा मात्र कुठेतरी महाग पडू शकतात शेर संघाला. परंतु गुड रन बिटवीन द विकेट. यशवंत आणि जयेशच्या माध्यमातून जयेश आणि यशवंत चांगली जोडी मैदानावर अजूनही. केके स्पोर्ट्स ठुणे संघाच्या आशा या दोघांवर अजून आहेत. या दोघं नक्कीच विजयाचं स्वप्न साकार करू शकतात. नक्कीच मैदानात या ठिकाणी वादळ येत असताना चांगली फलंदाजी आपण पाहायला मिळते केके स्पोर्ट्स ठुणे संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज यावेळी विकास. शफलोन केला प्रयत्न अपील केली जाते. पंचांचा कोणता इशारा येत नाहीये. परंतु 1 धाव नक्कीच या दरम्यान पूर्ण केली जाईल. लेग बायच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय.
बॅटिंग पॉवर प्लेचा पंचांचा इशारा येतोय. आणि पुन्हा एकदा शेरे संघाचा ब्रह्मास्त्र दीपेश बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यात येतोय. परंतु दुसऱ्या बाजूला नक्कीच दोन चांगले फलंदाज ठुणे संघाचे, यांच्यामध्ये अजूनही सामना जिंकवण्याची आशा आहे. ठुणे संघ अजूनही सामना जिंकू शकतो. ठुणे संघाला नक्कीच संपूर्ण प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा शुभेच्छा आहेत सामना जिंकण्यासाठी. ठुणे संघ शहापूर तालुक्यातून अजून एक तब्बर संघ, एक चांगला संघ आहे. चांगला खेळ आतापर्यंत त्या संघाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. दीपेश यावेळी पुन्हा गोलंदाजी करणार मार्कवर येतो. गोलंदाजी मार्कवर षटक्रमांक 6 घेऊन 42 धावा धाव फलकावर आतापर्यंत क्रिकेट स्पोर्ट्स ठुणे संघाच्या. यावेळी मात्र आपल्याच फॉलो थ्रू मध्ये यावेळी डावची संधी, फलंदाज बाद होतोय. गडी क्रमांक जर तिकडे पाहिला तर किती 5 गडी बाद होत आहेत. अजूनही ठुणे संघ नक्कीच या मॅच मध्ये आहे. ठुणे संघ अजूनही सामना जिंकू शकतो. नक्कीच त्यांनी आशा पल्लवी ठेवायला हव्यात, प्रयत्नाची पराकाष्ठा करायला हवी. दीपेश यावेळी मात्र चांगली गोलंदाजी करत असताना यशवंत अजूनही मैदानावर आहे. यशवंतवर आशा असतील ठुणे संघाच्या. यावेळी डाऊन द ग्राउंड खेळा फटका सरळ तो समाज कक्षाकडे. प्रदीप शेरे त्या ठिकाणी तैनात. नक्कीच एक मोठा पहाड, मोठी भिंत, शेरे संघाचे एक चांगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. आणि नक्कीच चेंडू वाढवतोय, कलेक्ट करतोय, फेकी करतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावपळ पुढे जातोय. धावा झाल्या त्या 43 धावा. यशवंत आणि चेतन ठुणे संघ अजूनही नक्कीच या सामन्यामध्ये आहे. सामना अजूनही जिंकू शकतो ठुणे संघ. चांगला फटका, चांगली गोलंदाजी महेशच्या माध्यमातून प्रयत्न केला जातोय. धावची संधी या ठिकाणी, परंतु 2 धावा चित्त्याच्या चपल्याने अतिशय वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. या ठिकाणी चेतन आणि यशवंतच्या माध्यमातून धावपळ पुढे जातोय. 45 धावा. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. दीपेश याचं मोठे फटके मारू लागतील आणि मोठे फटके मारण्याची नक्कीच ठुणे संघाकडे क्षमता आहे. ठुणे संघ एक नावाजलेला आणि चांगला संघ. कुठेतरी मात्र यावेळी कार्पेटच्या माध्यम खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केली जाते. अजूनही ठुणे संघाकडे क्षमता आहे. ठुणे संघ अजूनही सामना जिंकू शकतो. एक मातब्बर संघ ठुणे संघ शहापूर तालुक्यातील. आणि पहा उत्कृष्ट गोलंदाजी. नक्कीच निर्धाव चेंडू जरी गेले तरी ठुणे संघाकडे अजूनही मॅच आहे. मोठे फटके मारण्याची क्षमता ठुणे संघाकडे अजूनही आहे. आणि ठुणे संघ या सामन्यामध्ये पुन्हा प्रयत्न करू शकतो, नक्कीच विजयू शकतो. धावा झाला धाव फलकावर 45 धावा. 46 धावा, नक्कीच माफ करा, 5 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम षटक, बॅटिंग पॉवर प्ले षटक दीपेशच्या माध्यमातून हाताळण्यात आलं. आणि फक्त 4 धावा खर्ची करण्यात आल्या. दीपेश अतिशय चांगला गोलंदाज शेरे संघाचा. ज्या ज्यावेळी मात्र संघाने नक्कीच कर्णधार विश्वास दाखवलाय, त्या त्यावेळी मात्र नक्कीच कर्णधाराच्या हाकेला त्याने साथ दिली आहे, जबाबदारी सांभाळली आहे आणि कर्तव्य पार पाडली आहेत. षटक क्रमांक 6 या ठिकाणी समाप्त होतोय. धावा झाल्या त्या 46, गडे बाद झाले ते 5. नव्याने फलंदाज मैदानावर येतोय मयुरेश. कर्ण गोलंदाज मयुरेश तारमळे, कर्णधार नक्कीच स्वतःचा संघाचा कर्णधार. गोलंदाजी माकवर असेल. यावेळी मोठा फटका सरळ भिरकावून देतोय गणेश डोंगरे. नक्कीच त्या ठिकाणी चांगला प्रयत्न, चांगला एफर्ट आपल्या संघासाठी. 4 धावा वाचवतोय. व्हेरी गुड कमिटमेंट, मॅग्निफिसेंट कमिटमेंट गणेशच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली आहे. एकच धावलाय, नक्कीच 5 धावा नक्कीच वाचवतोय आपल्या संघासाठी. एकच धाव शेवटपर्यंत जेश केलं होतं तर नक्कीच मागे असता, तर आज झेल पकडण्यात चांगला क्षेत्ररक्षक गणेश डोंगरे शेर संघाचा. परंतु अजूनही सामन्यात आहे ठुणे संघ, सामना जिंकू शकतो.
यावेळी अपील केली जाते परंतु लेगस्टंपच्या बाहेर पिच होतो चेंडू असा पंचांचा इशारा येतोय आणि यावेळी मात्र ही एक धाव पूर्ण केली जाते लेग बायच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय धाव फलक एकने पुढे जातोय 48 धावा षटक क्रमांक सातवा यावेळी मात्र मैदानावर सुरू असताना स्पर्धा आपण पाहताय शेंद्रून प्रीमियर लीग SPL 2017 अतिशय देखणीय स्पर्धा स्पर्धेची चर्चा मात्र शहापूरच नव्हे ठाणेच नव्हे तर महाराष्ट्रात त्याच्या स्पर्धेची चर्चा होते लाईव्ह कमेंट्स आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून येत आहेत यावेळी चेंडू हवेत आहे झेल होण्याची शक्यता यष्टी रक्षक स्वप्नील झेल खाली येतोय परंतु नक्कीच थोडा अवघड झेल होता झेल दर्जेला दान केला जातोय परंतु एक धाव नक्कीच त्या ठिकाणी रोखू शकत नाही धावपलक एक निपुढे जातोय धावा झाला त्या 49 धावा क्रिकेट स्पोर्ट्स टुडे संघाच्या चांगली गोलंदाजी मयूरच्या माध्यमात हाताळण्यात येत आहे तीन चेंडू आतापर्यंत हाताळले त्याने धावा फक्त खर्च केल्या त्या तीन ओ सुरेख चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय जेवढी उंची नक्कीच यावेळी फलंदाज बाद होतोय डीजे जवळ टाईट होऊन गर्दी मध्ये घुसला चांगला चांगला त्याच्या मुळ बाजूला किस पहा फोटोग्राफीची व्यवस्था सातत्यानं फोटोग्राफर यांची व्यवस्था जे केली आमचे गोपाळ पाटोले यांचं सुद्धा SPL कमिटीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू सातत्यानं चांगल्या टप्प्यावर चांगल्या लेंथवर मयूरच्या माध्यमातून गोलंदाजी करण्यात आली आहे आणि पहा सात चेंडू 47 धावांची गरज यावेळी मात्र KK स्पोर्ट्स ठोणे संघाला कुठेतरी मात्र पराभवाच्या छाया जातोय ठोणे संघ नक्कीच एक मातब्बर संघ होता परंतु कुठेतरी मात्र यावेळी मात्र मॅनेजमेंट कुठेतरी फलंदाजी मात्र कमी पडते ठोणे संघाची शेवटचा चेंडू या षटकातला मयुर्याचा यावेळी मात्र लाभ केला चेंडूला चेंडू काही क्षेत्रक्षण नक्कीच येतोय चांगलं क्षेत्रक्षण एकच धाव पूर्ण केली जाते येणाऱ्या सहा चेंडू मध्ये जिंकण्यासाठी ठुणे संघाला 48 धावांची गरज सहा चेंडू आणि 48 धावा 46 धावा नक्कीच सहा चेंडू 46 धावांची गरज आमचे स्कोर आम्हाला सांगतायत सहा चेंडू 46 धावा शेरे संघ आणखी जर वेळेचा विलंब करते आपण सहा चेंडू 46 धावांची गरज गोलंदाजी माकवर गोलंदाज येतोय रोहित जाधव अजून एक हिरा शेर संघाचा सहा चेंडू आणि 46 धावांची गरज जिंकण्यासाठी मैदानावर फलंदाजी करायला फलंदाज स्ट्राईक एंडवर असेल साई आणि नॉन स्ट्राईकला चेतन सहा चेंडू 46 धावांची गरज गोलंदाज गोलंदाजी माकवर रोहित हो चांगला चेंडू रोहित याचा पहिला चेंडू मात्र हलक्यात पुश केला चेंडूला पॉईंटच्या दिशेला एक धाव पूर्ण केली जाते 51 धाव धाव फलकावर यावेळी लावल्या त्या 96 धावांचा पाठला करत असताना KK स्पोर्ट्स ठोणे संघानं यावेळी चेंडू हवे ते झेल होण्याची शक्यता प्रदीप शेरे झेल खाली जातोय झेल पकडतोय का परंतु झेल दर्जेला दान केला जातोय चांगला प्रयत्न नक्कीच प्रदीपने या ठिकाणी केला होता प्रदीपच्या हातामध्ये झेल सुटणं फार कमी असतं नक्कीच झेल सोडला जातोय आणि या दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत धावफलक दोन ने पुढे जातोय धावा झाल्या त्या 53 अजूनही चार चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 43 धावांची
चांगला चेंडू रोहितच्या माध्यमातून हाताळायला, निर्धाव चेंडू स्थळात जातोय, यष्टी रक्षकाच्या जाऊन कैद होतोय रोहित. रोहितवर विश्वास लागला शेवटच्या षटकामध्ये करणार ना, चांगली गोलंदाजी हात चालतोय या ठिकाणी रोहित जाधव. यावेळी मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर, पहा फलंदाजाच्या शरीर यष्टीपासून दूर ठेवण्याचा रोहितचा सातत्याचा प्रयत्न आहे. नक्कीच यावेळी मात्र लाईन खूपच लांब ठेवली होती उजव्या यष्टीच्या आणि पंचाने नक्कीच अवांतर घोषित केलाय. एक अतिरिक्त धाव मिळते या ठिकाणी. यावेळी मात्र नक्कीच चांगली लाईन मी म्हणेन, वाईट यॉर्कर अतिशय चांगली गोलंदाजी रोहित जाधवच्या माध्यमातून हाताळण्यात येते आणि कुठेतरी मात्र विजयाच्या शिखरापर्यंत शेर संघाला पोहोचवण्यात तो यशस्वी होतोय आणि पराभवाच्या छायेत जातोय के स्पोर्ट्स ठुणे संघ. यावेळी चेंडू हवा झेल होण्याची शक्यता आहे, महेश डोंगरे झेल खाली येतोय आणि हा झेल गडी बाद होतोय रोहित जाधव. रोहित साठी रोशन डोंगरे यांच्या तर्फे 100 रुपयाचं पारितोषिक षटकासाठी, नक्कीच रोहितला ते पारितोषिक देण्यात येणार विकेट साठी. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, धावची संधी डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच या ठिकाणी फलंदाज बाद झाला असता आणि आता जर पाहिलं षटक शेर संघ नक्कीच विजय होतोय. शेक हँड करायचंय थोडे संघ आणि शेर संघ. ऑल द बेस्ट कल्पेश जाधव अँड टीम, ऑल द बेस्ट नरेश पाटोळे अँड टीम. या आपल्या लढायला सामना गावदेव स्पोर्ट भात सही.